नमस्कार, मी नितेश भाई कृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक। आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या वेबसाईटवर व यूट्यूब लाईववर। वेब पोर्टल लक्ष द्या, आपण पाहणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना। MPSC च्या परीक्षेत 100,000% प्रश्न येते आणि सर्वसामान्य लोकांना रोजगार हमी कायदा काय, ही पहिले योजना होती। योजना आणि कायद्यात का फरक आहे? ठीक आहे, योजना भेटली तर भेटली, नाही तर नाही भेटली असा वाला विषय होता। कायदा म्हणजे सरकारच्या छताडावर बसता येते का, मले काम द्या। जर एखाद्या व्यक्तीनं का, आता कायदा झाला या 2005 पासून रोजगार हमी कायदा, ठीक आहे, या कायदा का म्हणते तर कायदा म्हणते जर एखाद्या माणसाने जर ग्रामपंचायतले कामासाठी अर्ज केला असेल का, मला कोणतेही काम नाही, तुम्ही मला काम उपलब्ध करून द्या, तर ग्रामपंचायतले, ठीक आहे, अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आत काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे या कायद्यानं। वर्षातल्या 365 दिवसापैकी 100 दिवस काम देणं आवश्यक होतं, आता त्याच्यात दुरुस्ती केली, आता 150 दिवस काम देणं त्याला बंधनकारक आहे। एका कुटुंबाले 150 दिवस काम भेटलंच पाहिजे। अजून हा कायदा का सांगते, केव्हा पारित केला? रोजगाराची हमी हे राज्यघटनेत कोण्या कलमात सांगते? कारण लोकांच्या कल्याणासाठी सरकारनं झटलं पाहिजे, लोकांचा कल्याणकारी राज्य या भारतात निर्माण झालं पाहिजे। लोकांचं कल्याण कसं करता येईल असे कायदे शासनानं करायला पाहिजे, याच्यासाठी सरकार असते। हे शेतकऱ्याच्या विरोधी केलेले कायदे, उपद्व्यापी कायदे, NRC कायदे, ठीक आहे, हे जे उपद्व्यापी कायदे आहे, असे उपद्व्यापी कायदे कोणत्याही सरकारनं करू नये। ठीक आहे, जे कामाचे आहे ते पहिले करा, आहे का नाही? भूमी अधिग्रहण व पुनर्वसन अधिनियम केला काँग्रेसनं त्यावेळेस, ठीक आहे, त्यामुळे शेतकऱ्याला रेडी रेकनर रेटच्या कोरडवाऊ जमीन असेल तर 4 पट भाव भेटायला लागले, ओलीत असेल तर 8 पट भेटायला लागले, आणि बागायती असेल तर 10 पट रेडी रेकनरच्या दर भेटायला लागले। हे यायले म्हणते लोकांच्या कल्याणासाठी कायदा। प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत कायदा, पहिल्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंतच्या पोट्याले फुकट शिक्षण, त्याचा पॅन्ट शर्ट दप्तर त्याच्यातले पुस्तकं आणि त्याच्या नड्यात खिचडी बी सरकार होतं, याची जबाबदारी सरकारनं घेतली, याले म्हणते लोकांच्या कल्याणाचे कायदे। पण हे लोकांच्या कल्याणाचे कायदे, हे जे रोजगार हमी योजना आहे, ठीक आहे, हे जे रोजगार हमी योजना आहे, लक्ष द्या बे, हे रोजगार हमी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी हे योजना, ठीक आहे, सुरू करणारं पहिलं राज्य कोण तर हे महाराष्ट्र होय। महाराष्ट्रानं हे रोजगार हमीच्या योजनेच्या कामातून, ठीक आहे, पुनरुत्पादक प्रॉपर्टी, पुनरुत्पादक व्यवस्था निर्माण करण्यात येते। याचा फायदा काय तर लक्षात ठेवा, भारत सरकारनं रोजगार हमीचे कायम केले तर गोरगरिबाच्या हातात पैसा जाते, गोरगरिबाच्या हातात पैसा गेला, ठीक आहे, त्याच्या हातात पैसा गेला का तो मार्केटमध्ये जाते बायकोले साडी, ठीक आहे, पोट्याले डिरेस, त्याले डिरेस, पैसे उरले तर फ्रीज घेईन, TV घेईन, मिक्सर घेईन, ठीक आहे, घरी नवीन भांडे घेईन, ठीक आहे, बायकोले सोनं करून देईन। साहजिक आहे का पैसा आला का तो मार्केटमध्ये खर्च करण, मार्केटमध्ये खर्च केला का मार्केटमधल्या वस्तूची मागणी वाढण, ते दुकानदार मग कंपनीले मागणी करण, कंपनीचं उत्पादन वाढण, तिचा, ठीक आहे, माल पुरवठ्याचा ओघ वाढण, तर कंपनी आपलं, ठीक आहे, जे आउटलेट आहे, जे कंपनीचा विस्तार आहे तो करण, विस्तार केला का पुन्हा नवीन लोकायले तिथं रोजगार निर्माण होईल, ठीक आहे, त्या कंपनीचं उत्पन्न वाढण, दुकानदाराचंही वाढण, यायलाही रोजगार भेटण, यायचंही घर सुकान चालण। इकॉनॉमी बूस्टअप करायची असेल तर साधं टेक्निक आहे, ते साधं टेक्निक म्हणजे गोरगरिबाईच्या हातात पैसा होत नाही, आणि हेच मोदी सरकारले जमलं नाही आणि म्हणून इकॉनॉमी गड्ड्यात गेली। आजही सांगतो, नुसते टॅक्स वाढून उत्पन्न वाढवता येत नाही, नुसते टॅक्स वाढून लोक टॅक्स भरून काय ना, त्याच्यासाठी त्याचे सोर्स ऑफ इन्कम वाढवायला पाहिजे। तर मग असे शेतात रोजगार हमीतून शेततळे खोदणे, ठीक आहे, त्याच्यानंतर लक्ष द्या रे, असे डोंगर उतार राहते, ह्या डोंगर उतारावर आडव्या चरी खोदणे, ठीक आहे, ह्या अशा आडव्या चरी खोदते आणि ह्या चरीच्या इथं झाडं लावते, ठीक आहे, का लावते, असे झाडं लावते म्हणजे डोंगर दऱ्याले आडव्या चरी खोदायच्या, हे असे पहाडच्या पहाड राहते, असे, ठीक आहे, असे पहाड राहते, ह्या पहाडाले आडव्या चरी खोदते, ठीक आहे, हे रोजगार हमीच्या योजनेतून। त्याच्यानंतर वृक्षारोपणाचं काम ह्या टेकड्यावर, हे रोजगार हमीच्या योजनेतून करते। तिथं, ठीक आहे, खालतून जर नाले आले असेल 2-3 मिनिट तर तिथं शेततळे खोदते, ते पाणी मुरवते, ते पाणी मुरलं, पाणी अडवा पाणी जिरवा केलं तर
त्या पाण्यातून आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या विहिरीच्या लेवल वाढते आणि त्या लेवल वाढलं तर आजूबाजूच्या लोकांचा ठीक आहे उत्पन्नाचं प्रमाणसुद्धा वाढन ठीक आहे. ह्या सर्व ठीक आहे विचार करून रोजगार हमीच्या कामातून लोकांचं पोट भरणंच त्याला रोजगार तर प्राप्त होईनच ते समाजात चांगले प्रतिष्ठेचं जीवन जगणंच. पण मात्र पुनरुत्पादक प्रॉपर्टी भारतासाठी डेव्हलप होती त्याच्या म्हणून आता हे रोजगार हमीच्या कामातून हे पहाडाले चरी खोदल्या तर याच्यातून होते का तर याच्यातून जे पाणी वाहून येते जे सरसकट माती गिती घेऊन येते तर ते माती वाहून जात नाही. मातीचं जे क्षरण होते ठीक आहे मृदाचं जग अपक्षय होऊन राहिला ठीक आहे हे जे मृदेची धूप होऊन राहिली का जे माती वाहून चालली शिदी वाहून नाल्यात जाते आणि नाल्यातून शिदी नदीत नदीतून शिदी धरण असन तर धरणात आणि धरणसुद्धा मग ते गायानं भरायला लागते ठीक आहे नाही तर मग शिदी नेऊन समुद्रात आपटते. तर हे जे आहे तर हा प्रवाह कुठंतरी थांबला पाहिजे म्हणजे जलसंधारणाचे कामं करता येते याच्यातून ठीक आहे वृक्षारोपणाचे कामं करता येते शेततळ्याचे कामं करता येते असे वेगवेगळे रोडचे कामं करता येते पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे वेगवेगळे कामं करून मनरेगावर भारत सरकारनं पैसे खर्च करायला पाहिजे. जर मनरेगावर भारत सरकारनं पैसे खर्च केले तर हे गोरगरिबाच्या हातात जाईल आणि इकॉनॉमी बुस्टअप होईल. राज्यघटनेतलं ठीक आहे मार्गदर्शक तत्वात कलम 36-51 आहे त्याच्यातलं कलम 37 म्हणते का या शासनाने लोकांच्या कल्याणासाठी लोककल्याणकारी योजना आखाव्या. पा कलम 37 म्हणते राज्यघटनेतलं. मग जेव्हा लोककल्याणकारी राज्यासाठी ठीक आहे योजना आखायच्या आहे तर कल्याणकारी असल्या पाहिजे उपद्व्यापी नसल्या पाहिजे ठीक आहे. नाही तर 5 वर्षानं त्या सरकारले त्याची जागा दाखवल्याशिवाय लोक ठेवणार नाही. कारण ह्या ज्या योजना आहे ह्या योजना मार्गदर्शक तत्वाने अनुसरून केला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत कायदा मार्गदर्शक तत्वाच्या कलम 45 होता पण मात्र शासनावर बंधन नव्हतं तिजोरीत पैसे आले तेव्हा सरकार करण. कारण भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत सरकार ठीक आहे हे योजना होती आता ह्या कायदा झाला आणि आपल्याला शिकायचा आहे कायदा ठीक आहे. कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा. आता पहिले योजना होती योजना कोणाला भेटे नाही तर नाही भेटे. एखाद्याला जर 100 दिवस रोजगार नाही भेटला तो काहीच नाही करत. आता तर मात्र शासनाच्या उरावर बसताय ते जर शासनानं 100 दिवस रोजगार दिला नाही तर आता त्याच्यात दुरुस्ती केली आणि तो 150 दिवस केला. म्हणून पुनरुत्पादक प्रॉपर्टी डेव्हलप झाली पाहिजे ठीक आहे. याच्यातून लोकांना रोजगारही भेटला पाहिजे लोकांचा प्रपंचही चालला पाहिजे ठीक आहे. आणि गोरगरिबाच्या हातात पैसा गेला तर इकॉनॉमी बुस्ट होते असे सर्व ठीक आहे तिचे उद्देश आहे आणि ते उद्देश ठेवून ठीक आहे भारत सरकारनं ही ठीक आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवरून तिचा कायदा केला. आणि आता कायदा केल्यामुळे ठीक आहे सरकारले काम देणं बंधनकारक आहे. ते बंधनकारक कसं आहे की आपण आता पाऊस तर ही रोजगार हमी योजना कशी सुरू झाली हे कोण या देशाला दिली तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्र हे या बाबतीत अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्राचं पाहून बऱ्याचशा योजना केंद्रानं आपल्या चोरल्या. तुम्हाला सांगतो रोजगार हमीची संकल्पना ही महाराष्ट्राची होय आणि मार्गदर्शक तत्वातल्या हे लक्ष द्या राज्यघटनेतल्या मार्गदर्शक तत्वातल्या कलम 41 त्याच्यात काही आर्थिक काही सामाजिक या भारतात आर्थिक सामाजिक आणि राजकीय बदल घडून आले पाहिजे याच्यासाठी सर्वसामान्य लोकांना जर प्रवाहात आणायचं असेल त्याला आर्थिक सक्षम करावं लागन त्याला सामाजिक सक्षम करावं लागन आणि त्याच्यानंतर तो राजकारणात येण्यास प्रभावी होईल याच्यासाठी राज्यघटनेच्या 36-51 या कलमामध्ये मार्गदर्शक तत्व नमूद केले आहे. शासनानं मार्गदर्शक तत्वानुसार वागायला पाहिजे. जसे जसे तिजोरीत पैसे तसे तसे लोकांच्या कल्याणाच्या हिताचे कायदे सरकारनं केले पाहिजे ठीक आहे. तर याच्या अगोदर योजना होती योजनेचं काहीच लोकांवर बंधन नव्हतं आता कायदा केला तर तो राज्यघटनेतल्या कलम 41 म्हणते आणि कलम 41 लक्ष द्या बे कलम 41 हा सांगते कामाचा हक्क. कायचा हक्क लक्ष द्या कामाचा हक्क सांगते राज्यघटनेत कामाचा हक्क सांगितलं 41 आणि लोकांच्या राहणीमानाचा दर्जा ठीक आहे. कलम 47 सांगते राहणीमानाचा दर्जा भारत सरकार लक्ष द्या बे राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी लोककल्याणकारी योजना आखेल हे याच्यात सांगते आणि कलम 41 म्हणते का लोकायले त्याच्या कामाचा हक्क भेटला पाहिजे याच्यासाठी सरकार वारंवार लोकांच्या कामाचा हक्क कारण काम भेटलं त्याले तर तो त्याचा प्रपंच त्याचं कुटुंब व्यवस्थित चालू शकेल आणि समाजात प्रतिष्ठेचं जीवन जगा लागन. जर काम नाही भेटलं तर डाका टाकन चोऱ्या करन हाय का नाही. म्हणून रोजगार हमी कायद्याचा प्रवास कसा आहे रोजगार हमीची डिलिव्हरी कशी झाली तो जन्माले कसा आला हे सर्व आपण पाहू. तर राज्यघटनेच्या कलम 41 व 47 अनुसरून
ठीक आहे, भारताच्या संसदेमध्ये 2005 मध्ये ह्या कायदा पारित झाला. पण ह्या कायद्याचा उगम कुठून आहे तर तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हे जे ह्या रोजगार हमी कायदा आहे, ठीक आहे, तर ह्या रोजगार हमी कायदा, ठीक आहे, ह्या रोजगार हमी कायद्याची सुरुवात, लक्ष द्या बे, ह्या रोजगार हमी कायद्याची सुरुवात 1972 लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो, 1972 महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना सुरू केली. पहा काय म्हणून राहिलो, रोजगार हमी योजना सुरू केली महाराष्ट्र शासनानं 1972. म्हणजे हे जे संकल्पना आहे रोजगार हमीची संकल्पना, ही संकल्पना या देशाला देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. ठीक आहे, 1972, ठीक आहे, 20 पागे लक्ष द्यावे, मी काय म्हणून राहिलो, 20 पागे, ठीक आहे, हे त्याचे प्रवर्तक होते. 20 पागे यांनी, ठीक आहे, रोजगार हमी योजना, काय म्हणून राहिलो मी, लक्ष द्या, रोजगार, ठीक आहे, हमी, ठीक आहे, योजना ही महाराष्ट्रात सुरू केली प्रायोगिक तत्वावर. सगळ्यात पहिलं गाव आहे जिथं ही योजना सुरू झाली ते म्हणजे तासगाव, सांगली जिल्ह्यातलं. कोण्या जिल्ह्यातलं? सांगली जिल्ह्यातलं. ठीक आहे, आबा पाटलाचा मतदारसंघ आहे बहुते घ्या. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो का, 1972 महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यानं रोजगाराची हमी देण्याची योजना सुरू केली. ही योजना केंद्रानं स्वीकारली, लय दिवस केंद्रानं योजना म्हणून चालवली, पण योजनेत काम भेटलं तर भेटलं, नाही तर नाही भेटलं असा विषय आहे. सरकारच्या विरोधात बोंबलू शकत नाही, पण कायदा केला तर शासनाच्या उरावर बसता येते. मी पहिले सांगून राहिलो, डायरेक्ट न्यायालयात जाता येते, मले काम द्या, नाही तर खड्ड्यात गेलं काम ना. ठीक आहे, मले तुम्ही पैसे द्या मग, नाही तर काम नसेल तर मग. आता हे जे आहे तर तासगाव सांगलीले, ठीक आहे, राष्ट्रीय रोजगार हमी योजना सुरू झाली, त्याचे प्रवर्तक होते 20 पागे. आणि महाराष्ट्र हे, ठीक आहे, महाराष्ट्र हे, ठीक आहे, रोजगार हमी कायदा करणारं, कायदा करणारं हे पहिलं राज्य आहे महाराष्ट्र हे. ठीक आहे, रोजगार हमी काय म्हणून राहिलं, लक्ष द्या, रोजगार हमी, ठीक आहे, कायदा केला महाराष्ट्रानं. लक्षात ठेवा, 1972 योजना चालू केली आणि 1978, ठीक आहे, महाराष्ट्र शासनानं कायदा केला. केव्हा केला? 1978 महाराष्ट्र हे रोजगार हमी योजनेचा कायदा करणारं, ठीक आहे, काय म्हटलं, कायदा करणारं पहिलं राज्य आहे. पहिलं राज्य आहे पहिलं म्हणजे योजना लागू करणारंही पहिलं आणि कायदा करणारंही पहिलं. म्हणून, ठीक आहे, महाराष्ट्र याच्यावर वारंवार प्रश्न विचारला आहे आयोगानं का भारतामध्ये पहिलं रोजगार हमी योजना चालू करणारं राज्य कोणतं? महाराष्ट्र. कायदा करणारं पहिलं राज्य कोणतं? महाराष्ट्रच पण नावा. ठीक आहे, तर ही संकल्पना मग केंद्रानं चोरली, मग केंद्रानं याची योजना सुरू केली सुरुवातीली. तर आपण 72 म्हणजे आपण आपलं महाराष्ट्र राज्य हे ऑलरेडी पुढारलेलं आहे, आपल्या बऱ्याचशा योजना चोरल्या. आपण गावागावाही स्वच्छता झाली पाहिजे, गाव स्वच्छ झाले पाहिजे, गाव स्वच्छ झाले तर राज्य आपोआप स्वच्छ होईल. याच्यासाठी, ठीक आहे, राष्ट्रसंत, ठीक आहे, गाडगे महाराज स्वच्छता अभियान राबवलं. हे अभियान केंद्रानं घेतलं आणि केंद्रानं त्याला काँग्रेसच्या काळात निर्मल भारत अभियान दिलं. हागंदारी मुक्त घाव टमरेट घेऊन जाय. ठीक आहे, तर आता त्याच्यात त्या संत गाडगे बाबा अभियानात आपण चांगल्या संकल्पना राबवल्या. ठीक आहे, लोक ऐकत नाही, अरे संडास बांधून दिले, त्या संडासच नाही, त्याच्यात इंधन भरे आणि सकाळी सकाळी उठून 5 वाजता टमरेट घेऊन त्या गोदरीत जाय. तर मग गावातले ग्रामसेवक सदस्य काही शिकले सवरले पोट्टे गुलाबाच्या कळ्या, ठीक आहे, गुलाबाचे फुलं घेऊन राहायचं. कोणी टमरेट घेऊन आलं का सकाळी सकाळी त्याला तिथं स्वागत करायचं, घ्या, बसा 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 ना, इथंच बसा. ठीक आहे, तर त्याला लाजच आहे, च्या मग आम्ही आपल्या इथं संडास आहे, आता का तो टमरेट घेऊन वापस जाय. गावाच्या बाहेर सार्वजनिक, ठीक आहे, शौचालय बांधले त्याच्यात नाही जाय, त्याच्याकडं पाहत जाऊन असं टमरेट घेऊन जाय. ठीक आहे, तिथं नाही जाय, मग तिथंच उभं राहायचं त्या रस्त्यावर गुलाबाचं फुल द्यायचं. ठीक आहे, पहा मग इकडं जाता का इकडं जाता, तिथं लाजीनं मरून जाय. असा 8 दिवस केलं का तो आपल्या बरोबर शौचालयात घरच्याच आहे, तो असा सगळ्यात सत्यानाश होता. ठीक आहे, याला गांधीगिरी म्हणते. गांधीगिरीतून आपण हागंदारी मुक्त बरेचसे गाव केले, पण अजूनही काही काही गावात तुमचं स्वागत होतेच. ठीक आहे, पावसाळ्यात तर लयच स्वागत होय बा, अरे काही विचारू नका, हा रस्त्यानं स्वागतच राहे पावसाळ्यात, आता बी राहते काही काही ठिकाणी. तर हे अजूनही काही काही गाव सुधारले नाही, ते आणि सुधारली पाहिजे. तर हे जे आहे हे संकल्पना आपली होय रोजगार हमीची. प्रत्येकाले कामाचा हक्क भेटलाच पाहिजे. गावाईत उन्हाया गिनायात बऱ्याचशा लोकायले कामं नाही राहत. ठीक आहे, तर त्यांना कामं भेटली पाहिजे. ठीक आहे, पण रोजगार हमी कायदा केला तर या कायद्यामुळे काही वाईटबी परिणाम झाले का? काही काही राज्य आहेत. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, हे नाही याचे वाईट परिणाम नाही, हे अन्न सुरक्षा कायदा केला त्याचे थोडेसे वाईट परिणाम आहे, याचे नाही. तर आता लक्ष द्या, मग हे रोजगार हमी कायदा केला
आता ह्या कायदा का म्हणते आणि याच्यातल्या शिफारशी का म्हणते, वे खेड्यातल्या सर्वसामान्य माणसाले कमी आहे आता ह्या कायदा पहा का म्हणते, ठीक आहे. तर राष्ट्रीय रोजगार हमी कायदा हे राज्यघटनेत बी आहे आणि हे तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये बी आहे. भारतात याचे काही उद्देश आहे, भारतात दारिद्र्य निर्मूलन करासाठी, भारतात जे दारिद्र्याचं प्रमाण आहे ते प्रमाण कमी करण्यासाठी ही महत्त्वाची योजना भारत सरकारनं केली आणि या योजनेचं रूपांतर मनमोहन सिंग सरकारनं 2005 कायद्यात केलं, ठीक आहे. मग आता का म्हणते लक्ष द्या, तर रोजगार हमी योजना होती तर आता त्याचा कायदा केला, ठीक आहे. 2005 कायदा केला, केव्हा केला कायदा, ठीक आहे, लक्ष द्या रे भाऊ, 2005 कायदा केला आणि 2006 2 ऑक्टोबर नाही म्हणून राहिलो पाया पडून सांगतो, रोजगार हमी कायदा 2005 केला आणि तो कायदा लागू केला पहिले 100 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर. हे असं नाही वय का 100 सिटी स्मार्ट सिटी, अरे एक बनवा इथं धडान गतीच्या 100 स्मार्ट सिटी, इथं एक नाही बनून राहिली, तुम्ही 100 गोष्ट करून राहिली, एक ना धड भाराभार चिंध्या, एकही 100 स्मार्ट सिटी तयार झालेली नाही. पहिले प्रायोगिक तत्वावर 5 स्मार्ट सिट्या बनवल्या असत्या, दाखवलं असतं याले स्मार्ट म्हणते, अशा आता तुमच्या बनू एक बी नाही, सब भाराभार चिंध्या. आता इथं पहा, ठीक आहे, पहिले 100 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ह्या कायदा लागू केला, कायदा केला 2005 लय महत्त्वाचे कायदे आहे बे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, ठीक आहे. त्याच्यानंतर रोजगार हमी कायदा 2005, सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन कायदा 2005, असा ज्या कायदा आहे 2 फेब्रुवारी 2006 हा कायदा भारतात प्रायोगिक तत्वावर 100 जिल्ह्यामध्ये लागू केला, ठीक आहे. 100 जिल्ह्यात ही हा कायदा यशस्वी झाला आणि मग तो 2008 संपूर्ण भारतात लागू केला, 2008 संपूर्ण भारतात लागू केला, सगळ्या जिल्ह्यात 640 जिल्ह्यात शहरी जिल्हे सोडून. आणि ह्या कायदा ग्रामीण भागातल्या लोकांनाच रोजगार देतो, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार, ठीक आहे, हमी कायदा आहे तो, ठीक आहे. काय म्हणून राहिलो, राष्ट्रीय ग्रामीण, तर हा जो शब्द आहे, ठीक आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, तर इथं मी ग्रामीण लिहितो कारण ग्रामीण लिहिणं आवश्यक आहे, कारण हा ग्रामीण भागातल्या लोकांसाठीच कायदा आहे, ठीक आहे. कोणाच्या लोकांसाठी आहे, ठीक आहे, ग्रामीण भागातल्या, राष्ट्रीय, ठीक आहे, ग्रामीण, ठीक आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, याले नरेगा म्हणे पहिले, का म्हणे लक्ष द्या बे, नरेगा, ठीक आहे बे, नरेगा, ठीक आहे. नरेगाचा लॉन्ग फॉर्म आहे नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, ठीक आहे, यालेच म्हणते नरेगा, याचंच नाव झालं समोर मनरेगा, बे दिलरेगा की नाही डुकरे हो, मनरेगा म्हणून राहिलो, ठीक आहे. नरेगा, नरेगाचा लॉन्ग फॉर्म, ठीक आहे, नरेगा, नरेगाचा लॉन्ग फॉर्म एन ए फॉर नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट, एम्प्लॉयमेंट गॅरंटी देते या गॅरंटी ऍक्ट 2005, ठीक आहे. तर 2008 हा पहा 2 फेब्रुवारी 2006 लागू झाला, गांधी जयंतीच्या दिवशी नाही 2 ऑक्टोबरला, 2 फेब्रुवारी 2006 100 जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर लागू केला, 2008 संपूर्ण भारतात लागू केला आणि 2 ऑक्टोबर, आता लक्ष द्या, 2 ऑक्टोबर 2009 गांधीजीच्या जयंतीला 140 पूर्ण होणार होते, किती, 140, 2019 150 झाले, 2 ऑक्टोबर 2009 गांधी जयंतीला 140 पूर्ण होणार होते, त्यानिमित्त भारत सरकारनं असा निर्णय घेतला का या ही भारतातली सगळ्यात मोठी स्कीम आहे गोरगरिबाईच्या उत्थानासाठी आणि भारतातलं दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी, म्हणून या योजनेले महात्मा गांधी यांचं नाव दिलं, ठीक आहे. आणि म्हणून पहा मग, ठीक आहे, 2 ऑक्टोबर 2009 महात्मा गांधीजींच्या 140व्या, ठीक आहे, 140व्या जयंतीनिमित्त, 140व्या जयंतीनिमित्त, ठीक आहे, 140व्या जयंतीनिमित्त या कायद्याला महात्मा गांधीजींचे नाव देण्यात आले, ठीक आहे, महात्मा गांधीजींचे नाव देण्यात आले बे पोट्टे, म्हणून मग या योजनेचं नाव झालं आता मनरेगा, एम ए फॉर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार, ठीक आहे, हमी योजना, याने इंग्लिशमध्ये म्हणते महात्मा गांधी नॅशनल, ठीक आहे, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, आता ह्या कायद्यात 2009 असं नाव झालं, ठीक आहे. मग आता याचा उद्देश काय, या कायद्यातून उत्पादक कामाची, पहा या कायद्याचा उद्देश काय होता, तर या कायद्यातून उत्पादक कामाची निर्मिती व्हावी. मी तुम्हाला पहिले सांगितलं उत्पादक काम, उत्पादक काम म्हणजे शेततळे खोदणे, जलसंधाराचं काम करणे, वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन करणे, ठीक आहे, हे खेड्यापाडाईत, ठीक आहे, ज्या डोंगर दरे आहे, टेकड्या आहे, ठीक आहे, समतल तळ करणे, शेत समतल करणे, हे काम याच्यातून चालते उत्पादक. आणि पाणी अडवा, पाणी जिरवाचं काम करणे, बंधारे बांधणे, कोल्हापुरी बंधारे बांधणे,
ठीक आहे, याच्यातून उत्पादक आणि आजूबाजूचे मग बंधारे बांधले तर पाणी अडवा, पाणी अडवण आणि आजूबाजूच्या विहिरीची लेवल वाढण, उत्पादक कामाची निर्मिती व्हावी, ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा, ठीक आहे, हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ही योजना, ठीक आहे, चालू केली. हिचं रूपांतर 2005 मध्ये कायद्यात केलं. कायद्यात केलं, कायद्यात केलं, ठीक आहे. स्क्रीनशॉट मारून घ्यायचा, काढायचा असेल तर कचकन, ठीक आहे. मग त्याच्यानंतर पहा, ठीक आहे, आता ह्या कायद्यात का शिफारशी आहे, तर या कायद्यातल्या शिफारशी आहे, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला, काय म्हणते, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला अकुशल क्षेत्रात, काय म्हटलं, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला अकुशल क्षेत्रात 100 दिवस, ठीक आहे, ए लक्ष द्या, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला, आता इथं क्रायटेरिया पहा, कुटुंब आहे बे, प्रत्येक आले नाही म्हणलं, म्हणजे नवरा बायको आहे तर तुम्ही ग्रामपंचायतीला अर्ज करावं लागते, ग्रामपंचायतीला अर्ज केला का ग्रामपंचायत जॉब कार्ड देते, त्याच्यावर नवरा बायको लेकराचा फोटो राहते. आता तुम्ही दोन नवरा बायको आहे, 100 दिवस काम आहे, नवरा 70 करण, बायको 30 दिवस करण, एका कुटुंबाचं काम झालं 100 दिवसाचं, त्याच्यावर काम द्यायची जबाबदारी शासनाची नव्हती. आता या कायद्यात दुरुस्ती केली आणि 100 जागी आता केलं 150, पा ठीक आहे, नवीन दुरुस्तीनुसार या कायद्याचे कामाचे दिवस 150 करण्यात आले आहे, ठीक आहे. आणि प्रत्येक राज्याला, ठीक आहे, तुम्ही म्हणजे केंद्र सरकार तर पैसे देते, पण तुम्ही त्याच्यात काही टाकून तुमच्या, ठीक आहे, तुमच्या राज्यात किती रोजगार हमीचा रोज राहील हे तुम्ही ठरवू शकता असं सांगितलं आहे, ठीक आहे. त्या पंजाब हरियाणामध्ये 283 रुपये एका दिवसाचा रोज आहे, सर्वात जास्त पंजाब हरियाणात राहते, ठीक आहे. तर ते राज्य जास्त देते कारण तिथं ऑलरेडी लोक सुखी आहे, ठीक आहे, लोक रोजगार हमीत भेटत नाही काम करायला, म्हणून तिथं रोजगाराचा दर जास्त आहे. तर 100 दिवस अकुशल क्षेत्रात, बे डुकरे हो, अकुशल म्हणलं शब्दात कायद्यात एक एक शब्द जपून वापरावं लागते. प्रत्येक कुटुंबाला अकुशल क्षेत्रात 100 दिवस रोजगार देण्याची हमी या कायद्यात दिली आहे. अकुशल म्हणजे एखादा आलं, ठीक आहे, त्याला म्हणलं हे, ठीक आहे, हे इथं शेत खोदाचं आहे, खड्ड्यात गेलं, हे काम नाही पाहिजे मला, मला कम्प्युटरवरचं काम द्या सावलीतलं, तर असे काही लोक म्हणू शकते. म्हणून कायद्यात शब्द जपून वापरावं लागते, सरकारच्या छताडावर नाचू शकते, ठीक आहे. थो म्हणान मले ऑफिस मधलंच काम पाहिजे, मी नाही खोदत टिकास पावडंवालं, कोण गड्डा खोदन, जास्त शानपान नको करू. कायदा काय म्हणते, कायदा म्हणते ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला अकुशल, अकुशल म्हणजे कुशलतेचं नाही, म्हणजे गड्डे खोदणे, टिकास पावड्यानं काम करणे, ठीक आहे, नाल्या खोदणे, चरी खोदणे, समतल तय खोदणे, ठीक आहे, झाडं लावणे, हे अकुशलमध्ये मोडते, ठीक आहे, म्हणजे कष्टाचे कामं. म्हणून म्हणते ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला अकुशल क्षेत्रात 100 दिवस रोजगाराची हमी द्यायचा ह्या कायदा आहे. आणि म्हणून ह्या कायदा इकॉनॉमिक्समध्ये शिका लागते आणि पॉलिटीमध्ये शिका लागते, पॉलिटीमध्ये मार्गदर्शक तत्वात शिका लागते, ठीक आहे. आणि ह्या कायदा इकॉनॉमिक्समध्ये दारिद्र्य निर्मूलन या चॅप्टरमध्ये शिका लागते. मग आता लक्ष द्या, ठीक आहे, मग अर्जदाराने ग्रामपंचायतीला, मग तुम्हाला काम पाहिजे तर का करायचं, तर तुम्हाला काम पाहिजे तर ग्रामपंचायतीला अर्ज करायचा, ठीक आहे. ग्रामपंचायत अर्जदाराने ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केल्याच्या नंतर, ठीक आहे, 15 दिवसाच्या आत ग्रामपंचायतीनं त्याला काम देणं बंधनकारक आहे भाऊ. किती दिवसाच्या आत, 15 दिवसाच्या आत काम द्या लागन. किती दिवसाच्या आत, 15. अर्जदाराने ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या आत रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, द्यास लागण. आन्सर नाही दिला तर मग, नाही दिला तर त्याले बेरोजगारी भत्ता द्या लागते. काय द्या लागते, बेरोजगारी भत्ता. पहा मग, जर त्याला आहे बा, जर त्याला 15 दिवसाच्या आत जर त्याला अर्ज केला आणि 15 दिवसाच्या आत रोजगार उपलब्ध करून देण्यात आला नाही तर त्याला 75% बेरोजगारी भत्ता देण्यात येईल. किती टक्के, 75. हे बा भाऊ, 75% म्हणजे जर पगार ठीक आहे 200 रुपये असं तर त्याले फुकटाचा रोज द्यायला लागन 150 रुपये. काही लेणं न देणं आहे का, तर नाही ना. मग सरळ आहे का, त्याले काम द्या, ठीक आहे. मग ग्रामपंचायत काम देईन, नाल्या साफ करायचं देईन, रोजगार हमी दुकानचं काम देऊ शकते, नाल्या साफ करा, ठीक आहे. किंवा मग एखादी नाली चोकअप झाली ते क्लिअर करून द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे फवारा मारा गावात, ठीक आहे. हे जे कामं आहे तर हे कामं ग्रामपंचायत त्याले रोजगार हमीतून देऊ शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर रोडच्या दुतर्फा झाडं लावायचे आहे, हे सर्व काम रोजगार हमीतून ग्रामपंचायत करू शकते. म्हणून लक्षात ठेवा, ठीक आहे, 75% बेरोजगारी भत्ता देण्यात येईल अर्जदाराने अर्ज केलेल्या ठिकाणापासून. पाहता म्हणजे आता मी मांडव्यात आहे तर मया ग्रामपंचायतीला अर्ज केला, मला काम पाहिजे, तर मला ज्या ग्रामपंचायतीच्या अंडरमध्ये येतो मी तिथून 5 किलो किंवा मी ज्या गावात येतो तिथून 5 किलोमीटरच्या आत काम देणं बंधनकारक आहे.
जर 5 किलोमीटरच्या वर काम असन तर त्याला प्रवासी भत्ता भी देण्यात येईल. काय म्हणते? तर त्याला प्रवासी भत्ता भी देण्यात येईल. हे बा, अर्जदाराने अर्ज केलेल्या ठिकाणापासून 5 किलोमीटरच्या आत काम देणे बंधनकारक आहे. 5 किलोमीटरच्या आत काम देणे बंधनकारक आहे. जर कामाचे ठिकाण 5 किलोमीटरच्या वर असेल तर त्याला प्रवासी भत्ता देण्यात येईल, म्हणजे जा याचा खर्च देण्यात येईल. कायदा वय या भाऊ, लोकांच्या कल्याणाचे कायदे असे करता करा लागते. असे उपद्व्यापी कायदे नाही का? शेतकऱ्याचा माल, जीवनावश्यक वस्तू किती काही दामून ठेवू शकता आणि ठीक आहे, खाचं तेल 175 रुपये जाऊ शकते. ठीक आहे, असं आहे मग खतरनाक काम. मी पहिलेच सांगितलं होतं तुम्हाला, तर घ्या शकून, सुस्ती नका करू. मग आता त्याच्यानंतर पहा ह्या कायद्यातल्या शिफारशी काय म्हणते. ठीक आहे, तर ह्या मेन शिफारशी होत्या. ठीक आहे, 100 दिवस कुटुंबाले काम भेटन अकुशल क्षेत्रातलं काम ग्रामपंचायतीले अर्ज केल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत द्या लागन, नाहीतर त्याला 75% बेरोजगारी भत्ता द्या लागन त्या कुटुंबाले. त्याच्यानंतर ठीक आहे, लक्ष द्या, आता 150 दिवस केले अर्जदाराने अर्ज. ठीक आहे, ज्या गावातून केला त्या गावाच्या 5 किलोमीटरच्या आत काम द्या लागन, 5 किलोमीटरच्या वर काम असेल तर त्याला प्रवासी भत्ता द्या लागन वेगळ्या. ठीक आहे, आणि प्रत्येक राज्याचा वेगवेगळ्या रोजगार हमीचा रोज आहे. आता याच्यात ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्याचा नोडल अधिकारी म्हणून कलेक्टर म्हणून, ठीक आहे, लक्ष द्यावे, रोजगार हमीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात ठीक आहे नोडल अधिकारी. ठीक आहे, नोडल ह्या प्रश्न आला आहे. ठीक आहे, नोडल ऑफिसर म्हणून, रोजगार हमीचा नोडल ऑफिसर म्हणून कोण काम करतो? तर नोडल ऑफिसर म्हणून जिल्हा अधिकारी काम करतो. कोण करतो? जिल्हा अधिकारी, लक्षात ठेवा. ठीक आहे, ह्या प्रश्न येऊन गेला आहे परीक्षेत. तर जिल्हा अधिकारी नोडल अधिकारी म्हणून जिल्ह्यात रोजगार हमीचा प्रमुख असतो. कोण? कलेक्टर. त्याच्या अंडरमध्ये पूर्ण रोजगार हमीचे कामं चालू असते कलेक्टरच्या अधीन. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, रोजगार हे इथे दिलंच आहे, रोजगार हमी कायद्याचा प्रमुख कोण? तर कलेक्टर. जर एखाद्या ग्रामपंचायतीनं अर्ज केल्यावर काम दिलं नाही तर इथं कंप्लेंट घेऊन जायची. ठीक आहे, मग आता ठीक आहे, ही योजना जन्माले कशी आली, हिची डिलिव्हरी कशी झाली, तर हिची पहा हिचा प्रवास कसा आहे, म्हणजे रोजगार हमी कायदा हा भारतात कसा निर्माण झाला त्याचा एक प्रवास आहे. तर भारतात दारिद्र्याचं निर्मूलन करण्यासाठी, भारतात ठीक आहे कोणीही दारिद्र्य रेषेखाली राहिलं नाही पाहिजे. ठीक आहे, भारतातल्या प्रत्येकाले हक्काचा रोजगार भेटला पाहिजे आणि त्यांना त्याच्यातून त्याचं कुटुंब सक्षम झालं पाहिजे, त्याचं आर्थिक उत्थान झालं पाहिजे. याच्यासाठी बऱ्याचशा रोजगार स्कीम दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी भारत सरकारने राबवला आणि हे लोककल्याणकारी राज्यातच सांगते. लक्षात ठेवा, लोकांच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या कायद्यातच सांगितलं आहे. मग आता असं जर करायचं आहे, ठीक आहे, रोजगार हमी योजना आखाची आहे, ती कशी आखाची, का आखाची, इथं जन्म कुठून झाला, कुठं गेलं रे, तर थांबा 2 मिनिट. हा, तर आता हिचा प्रवास कुठून झाला, तर सगळ्यात पहिले NREP नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम. ठीक आहे, हे 80 आहे बहुतेक, 1980 वर्ष पाहून घेता हिचं तरी मी लिहिलं इथं, लक्ष द्या. NREP ठीक आहे, राष्ट्रीय रोजगार, ठीक आहे पा, राष्ट्रीय ठीक आहे पा, नॅशनल रुरल राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, ह्या 1980 योजना चालू केली. त्याच्यानंतर रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्रॅम. ठीक आहे, तर ह्या 1983 होय बहुतेक, तर ह्या 2 योजना चालू झाल्या. ठीक आहे, ह्या 2 योजना चालू झाल्या होत्या आणि ह्या 2 योजना ग्रामीण भागात जे बेरोजगार लोक आहे, ठीक आहे, जे भूमिहीन आहे आणि ज्याले काम नाही, ठीक आहे, त्याचं काम नाही म्हणून पैसे नाही म्हणून ते दारिद्र्य रेषेखाली आहे, याच्यासाठी त्याचं दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी भारत सरकारनं नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आणि RLEGP म्हणजे रुरल लँडलेस RLEGP रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम ह्या 2 स्कीम चालू केल्या. ठीक आहे, आणि ह्या 2 स्कीम ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांसाठी आणि त्यांच्या ठीक आहे जे कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहे अशा कुटुंबासाठी ठीक आहे ह्या योजना चालू केल्या. आणि या योजनेचं सुद्धा टार्गेट होतं का पुनरुत्पादक कामाची निर्मिती करणे, हेच म्हणजे शेततळे जलसंधारण आणि तेच कामं चालली. दुष्काळ निर्मूलन, भारतात जो अवर्षणग्रस्त भाग आहे त्या भागात हे काम जास्त चालले. मग ह्या 2 योजना मर्ज केल्या एकमेकात आणि 1989 जवाहर रोजगार योजना चालू केली. काय म्हटलं? जवाहर रोजगार योजना. जिथं जवाहर शब्द येईन ते ग्रामीण भागात राहील आणि जिथं नेहरू शब्द येईन ते शहरी भागात राहील. मग रोजगाराची ग्रामीण भागात जवाहर रोजगार योजना चालू केली.
ठीक आहे, जे आर वाय जवाहर रोजगार योजना 1989 सुरू केली, ठीक आहे, 1989, ठीक आहे, म्हणजे ह्या दोन योजना मर्ज केल्या, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आणि रुरल लँडलेस, ठीक आहे, एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, याच्या ह्या दोन योजना यॅड करून जवाहर रोजगार योजना 1989 चालू केली. पहा प्रवास, त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना चालू केली. काय म्हटलं? जवाहर ग्राम समृद्धी योजना चालू केली. ही योजना 1999 चालू केली. केव्हा? 1999. लक्ष द्या बे पोट्यो, 1999 जवाहर ग्राम समृद्धी योजना चालू केली. केव्हा? म्हणजे या, ठीक आहे, जवाहर रोजगार योजनेतून जवाहर ग्राम समृद्धी, ठीक आहे, जवाहर ग्राम समृद्धी योजना चालू केली. आणि त्याच्यानंतर मग आता लक्ष द्या, आता हे जवाहर ग्राम समृद्धी योजना, आता हे पहा जवाहर रोजगार योजना, तर जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित, ठीक आहे, हे जे आहे आश्वासित रोजगार योजना, ह्या दोन योजना यॅड केल्या. ठीक आहे, पहा जवाहर रोजगार योजनेवरून जवाहर ग्राम समृद्धी योजना 99 चालू केली आणि 1993 आश्वासित रोजगार योजना होती खेड्यासाठी. ह्या दोन योजना यॅड केल्या एकत्र, ठीक आहे, ह्या दोन योजना यॅड केल्या एकत्र आणि ह्या दोन योजनेवरून, ह्या दोन योजनेवरून ही योजना चालू झाली, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना इले म्हणे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, ठीक आहे, शॉर्टकटमध्ये हिचा लॉन्ग फॉर्म आहे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही चालू केली 25 सप्टेंबर 2001, 25 सप्टेंबर 2001, ठीक आहे, लक्षात ठेव जा 25 सप्टेंबर 2001 ही योजना चालू केली. मग आता पहा प्रवास कसा आहे, 80 पासून मग चाललं असं जवाहर ग्राम समृद्धी योजना 99 केली, ठीक आहे, जवाहर रोजगार योजनेचं जवाहर ग्राम समृद्धी योजना केलं 99, ठीक आहे, त्याच्यात 1993 आश्वासित रोजगार ऍड केली, त्याच्यापासून केली संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001, त्याच्यानंतर मग या संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचं रूपांतर केलं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कायदा 2005, ठीक आहे, केव्हा? 2005 भारत सरकारनं संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचं रूपांतर कायद्यात केलं, ठीक आहे, आतापर्यंत ही योजना म्हणून चालू होती, आता कायद्यात केलं आणि कायद्यानं काम देणं आता बंधनकारक झालं. म्हणून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 याले नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट म्हणते. राष्ट्रीय रोजगार, ठीक आहे, ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 केला, तो 2 फेब्रुवारी 2006 लागू केला. संपूर्ण भारतात 2008 लागू झाला, पहिले 100 जिल्ह्यात लागू केला आणि 2009, ठीक आहे, या कायद्याचं नाव, ठीक आहे, 2 ऑक्टोबर 2009 महात्मा गांधीजीच्या 140व्या जयंतीनिमित्त या कायद्याला नाव, ठीक आहे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असं देण्यात आलं. आता असा प्रवास आहे त्याचा, हे पुस्तकात डायग्राम नाही भेटणार डोमडेओ, हे तुम्हाला मी डिटेल रोजगार हमी कायदा सांगितलं. ते भारतात पुनरुत्पादक प्रॉपर्ट्या, ठीक आहे, निर्माण व्हाव्या, याच्यातून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं, शेततळे जलसंधारणाचे वृक्षारोपणाचे पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे, ठीक आहे, दुष्काळ निर्मूलनाचे काम व्हावे, ठीक आहे, रोजगार हमीतून गावं स्वच्छ व्हावे, ठीक आहे, याच्यासाठी हक्काचा रोजगार लोकांना उपलब्ध करून द्यावा यासाठी भारत सरकारनं मूलभूत तत्वाला, आपलं मार्गदर्शक तत्वाला अनुसरून लोककल्याणकारी कायदा केला आणि सेल्युटेबल वर्क आहे हे मनमोहन सिंगाचं, ज्यांनी ह्या कायदा लोकांच्या कल्याणासाठी केला आणि खरंच या कायद्यातून, ठीक आहे, लोकांच्या हातात पैसा जाते, डायरेक्ट आता अकाउंटवर जाते, त्या जॉब कार्डले अकाउंट नंबर अटॅच केला, पहिले तर लोक पेमेंट करे त्याच्यात भ्रष्टाचार होत होता, आता डायरेक्ट त्याच्या अकाउंटवर काम केलं का पैसे चालले जाते, तर यानं लोकांना रोजगार प्राप्त होऊन राहिला, गोरगरिबाईले हक्काचा रोजगारातून, ठीक आहे, पैसे भेटून राहिले आणि त्याच्यातून लोक आपलं दारिद्र्य निर्मूलन करून राहिले. म्हणून राज्यघटनेतले मार्गदर्शक तत्वे खूप महत्त्वाचे आहे आणि, ठीक आहे, दारिद्र्य चॅप्टर जेव्हा इकॉनॉमिक्समध्ये शिकतो तर तिथंही हे तुम्हाला पाहायला भेटन आणि त्याच्यानंतर तिकडं बी पाहायला भेटन. तर असं आहे रोजगार हमी योजना. रोजगार हमी योजना कशी वाटली, ठीक आहे, मला सांगा, ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ यूट्यूबवरून सगळ्या लोकांना शेअर करा. गोरगरिबाच्या कामाचा कायदा आहे आणि या कायद्याचा प्रवास आणि ह्या इथपर्यंत तुम्हाला कायदा मी समजून सांगितला, याच्या समोर दुरुस्त्या झाल्या तर मी टाकीनच, ठीक आहे, तर सध्या ह्या कायद्याच्या शिफारशीसही तुम्हाला समजून सांगितला. कोणाला स्क्रीनशॉट काढायचा असं काढून घ्या, ठीक आहे, काढून घ्या रपारप. आणि शहरासाठी जी योजना आहे रोजगाराची त्याला नेहरू रोजगार योजना म्हणते, ठीक आहे, आणि घर बांधायसाठी खेड्यात इंदिरा आवास योजना आहे पण शहरात आंबेडकर वाल्मिकी आवास योजना आहे, ठीक आहे, शहरात, ठीक आहे. मग त्याच्यानंतर गावासाठी जवाहर रोजगार योजना, ठीक आहे, पहा गावासाठी जवाहर रोजगार योजना आणि घरासाठी इंदिरा आवास योजना आहे. रोजगार हमी कायदा सुरू करणारे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे, ठीक आहे, आणि
केंद्र सरकार ने रोजगार हमीची योजनेची संकल्पना महाराष्ट्राकडून घेतली, ठीक आहे। हे सर्व तुम्हाला मी सांगितलं असं आहे, तर हे कोणाला पाहिजे असेल या शिफारशीचा स्क्रीनशॉट मारून घ्या, ठीक आहे। आजचा दिवस मी इथं थांबतो, ठीक आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।